नमस्कार मंडळी, मधुराज रेसिपी आवडतात ना? मग चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण मिसळपाव पुन्हा बघतो. कोल्हापुरी पद्धतीची मिसळ कशी बनवायची ते बघितलं, इन्स्टंट व्हर्जन बघितलं, तर आज आपण हे पुणेरी मिसळपाव कसं बनवायचं ते बघणार आहोत. त्यानंतर नाशिकचं पण व्हर्जन बघूयात. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात मिसळ कशी वेगवेगळ्या पद्धतीने इव्हॉल्व होते हा एक छोटासा प्रयत्न आहे तुम्हाला दाखवण्याचा. तर सगळ्यात आधी कुकरमध्ये चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, हिंग, कढीपत्त्याची पानं आणि बारीक चिरलेला कांदा. हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा आपण परतून घेतो. कांदा हलकासा फ्राय करून झाला की यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायचं, हळद घालायची पाव चमचा, मिक्स करून एक मिनिटभर आणखी परतून घ्यायचं. चला तर मग आणखी एक मिनिटभर परतून झालेलं आहे. आता यामध्ये मोड आलेली मटकी घालायची. आतपाव मटकी आहे मोड आलेली, साधारण 1.5 कप. मिक्स करून घेऊयात. यामध्ये पाणी घालूयात. पाणी जरा जास्त घालायचं कारण हा आपला कट बनतो. हे जे पाणी आहे हे पाणी आपल्या कटमध्ये जातं आणि यामध्ये मटकीची चव छान उतरते, म्हणून पाण्याचा वापर थोडासा जास्त करायचा. मीठ घालायचं चवीपुरतं. मिक्स करून घेऊयात. झाकण लावून मीडियम हीटवर एक शिट्टी काढायची. तर सगळ्यात आधी तेल गरम केलं आहे. तेलामध्ये आपण सुके खोबऱ्याचे काप घालूयात आणि हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत हे तळून घ्यायचं. तेलात नाही भाजले तरी चालतील, डायरेक्ट तव्यामध्ये भाजून घेतले काहीच हरकत नाही. आता हे मस्तसा खरपूस सोनेरी रंग आला की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये आपण स्लाइस केलेला कांदा घालत. एक मोठा कांदा स्लाइस करून घेतला आणि कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया. चला तर मग कांद्यालाही हलकासा सोनेरी रंग, ब्राउनिश रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात आणि टोमॅटो घातल्यावर आणखी एक 4 ते 5 मिनिट फ्राय करून घेऊया. चला तर मग टोमॅटो घातल्यावर एक 3 ते 4 मिनिट फ्राय करून घेतलं आहे. आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण हलकासा थंड झालं की हे जे खोबरं आपण भाजून घेतलं आहे त्यामध्ये ॲड करायचं आणि मिक्सरमध्ये फिरवून याची छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. आता इथे हे वाटण बनवून तयार आहे. त्याचबरोबर कढईमध्ये एक 3 चमचे तेल मी गरम केलं आहे. यामध्ये हे वाटण घालूयात आपण सगळं. आणि एक 3 ते 4 मिनिट तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊ. चला तर मग इथे हा मसाला एक 3 ते 4 मिनिट व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे मी. आता यामध्ये मसाले घालायचे. पुणेरी मिसळ आहे त्यामुळे ऑफकोर्स यामध्ये गोडा मसाला जाणार आहे. 2 चमचे गोडा मसाला घालते मी. येस, हा मधुराज रेसिपीचा गोडा मसाला आहे. मधुराज रेसिपीचे मसाले अमेझॉनवर उपलब्ध आहे, लिंक खाली दिलेली आहे. त्याचबरोबर मसाले कसे ऑर्डर करायचे याचीही लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि त्याचबरोबर बेडगी मिरची पावडर. पुणेरी मिसळ जरी असली तरी त्याला रंग लालसरच असतो म्हणून बेडगी मिरची, पण खूप तिखट नसते पुणेरी मिसळ, म्हणून मग मी नेहमीचं तिखट नाही घालते, फक्त बेडगी मिरची घालते. मधुराज रेसिपी मसाले कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्यासाठी अमेझॉनवरून मसाले ऑर्डर करा. मसाले कसे ऑर्डर करायचे आणि कुठून ऑर्डर करायच्या दोन्हीही लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत.
मसाले ऑर्डर केल्यावर ऑर्डर नंबर कमेंटमध्ये कळवा किंवा मग मधुराज रेसिपी ॲट gmail.com वर पाठवा. 3 लकी विनर्स निवडण्यात येतील आणि त्यांना मधुराज रेसिपीचं पुस्तक, एक सिक्रेट भेटवस्तू आणि सिक्रेट मसाला पाठवण्यात येईल. आता हे मिक्स करून 1-4 मिनिट परतून घ्यायचं. हाच गोडा मसाला, हीच मिरची पावडर वापरली पाहिजे असं काही नाही. अवेलेबल आहे आणि हे स्पेसिफिकली तुमच्यासाठी मसाले बनवलेत म्हणून मी सांगते, पण गोडा मसाला प्रत्येक घरात बनवला जातो, तो गोडा मसाला वापरा किंवा काळा मसाला वापरा आणि बेडगी मिरची पावडर वापरा रंगासाठी, किंवा काश्मीरी चिली पावडर वापरली काहीच हरकत नाही. पण आहे मधुराज रेसिपीचं प्रॉडक्ट म्हणून मी फक्त रेकमेंड करते, सजेस्ट करते, हेच वापरलं पाहिजे अजिबात असं नाही आहे. तर हा मसाला व्यवस्थित 1-4 मिनिट परतून झाला की ही जी मटकी आपण आधी कुकरमध्ये शिजवून घेतली आहे ती मटकी घालायची, त्यामध्ये जो स्टॉक आहे त्याच्या सकट मिक्स करूयात. आणि त्याचबरोबर येस मिसळ आहे त्यामुळे आणखी थोडंसं पाणी, कितपत तुम्हाला कट ठेवायचं आहे त्या हिशोबाने गरम पाणीच घालायचं शक्यतो, म्हणजे त्याचा जो तवंग आहे तो वर उठून येतो मीठ चवीपुरतो. मटकी शिजवताना आपण मीठ घातलं त्यामुळे मिठाचा वापर बेताने करायचा आणि अर्थातच कुठलाही पुणेरी पदार्थ गुळ किंवा साखरेशिवाय इनकम्प्लीट आहे, म्हणून एक छोटासा गुळाचा खडा. यामुळे काय होतं, आपण टोमॅटो घातलं आहे त्याचा जो आंबटपणा आहे तो बॅलन्स आउट होतो आणि त्याचबरोबर मटकीलाही हलकासा कडवटपणा असतो, तो बॅलन्स आउट होण्यासाठी मदत होते. आहा मस्त, तुम्ही बघू शकता कट भारी आला आहे, रंग पण भारी. आता अर्थातच मस्त दणकून उकळी काढायची 1-8 ते 10 मिनिट, म्हणजे मग हे जे मसाल्यांचे चव आहे ती मटकीमध्ये आणि कटमध्ये छान अशी एकजीव होऊन जाते. तर आता मस्त 1-7 ते 8 मिनिट छानपैकी उकळून घेतला आहे हा कट मिसळसाठीचा आणि मस्त रंग आलेला आहे, सुगंध तर आहा जबरदस्त. आता पुढची स्टेप म्हणजे गार्निश कशी करायची ते आपण बघूयात. चला तर मग येस असेंब्लीसाठी पुणेरी मिसळ एक वेगळ्या पद्धतीने धाटणीने सर्व केली जाते. तर सगळ्यात आधी बेसला इथे बटाट्याच्या भाजीचा लेअर आणि थोडीशी मॅश केलेली असते ही बटाट्याची भाजी, नेहमीची करतो तशीच, फक्त फोडी नसतात अशी मॅश केलेली भाजी असते. नेहमीच्या पद्धतीनेच भाजी बनवायची, वेगळी काही पद्धत फॉलो करायची गरज नाही आहे. त्यानंतर पोह्यांचा एक लेअर, घरी पोहे बनवतो कांदे पोहे तसेच बनवायचे आणि अर्थातच मटकीचा एक लेअर येतो. मग मी सुकी उसळ नाही बनवत, कटमध्येच घालते कारण मग मटकीचा फ्लेवर किंवा चव छान त्या कटमध्ये उतरते म्हणून. येस आता हे झालेलं आहे. आता कट घालायचं, रस्सा घालायचा, त्यानंतर फरसाण भरपूर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुन्हा थोडासा कट. आहा जबरदस्त. आणि सर्व कशाबरोबर करायचं, अर्थातच स्लाईस ब्रेड हवा असेल तर स्लाईस ब्रेड, किंवा मग माझ्याकडे इथे कांदा आहे, लिंबूची फोड आहे आणि लादीपावचा पाव आहे. जबरदस्त दिसतंय, नक्की बनवून बघा. बनवून का पाहिली तर फोटो काढायला विसरू नका आणि पाठवायलाही विसरू नका. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.